लष्कर भागातील शास्त्रीनगर परिसरात मुसळधार पावसामुळे नाला तुंबून घराघरांमध्ये घाण पाणी शिरलं, तसंच ते मंदिरातही शिरलं, त्यामुळे लोक संतप्त बनले. बुधवारी दुपारी शहर परिसरात मुसळधार पावसाची जोरदार बरसात झाली. ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात पडलेल्या या पावसामुळं सखल भागात तसंच रस्त्यांवर पाणीच पाणी साचलं. बहुतांश भाग जलमय बनला. लष्कर भागातील शास्त्रीनगर परिसरात नाला पुन्हा तुंबला आणि ड्रेनेजचं घाण पाणी चक्क दत्त मंदिरात घुसलं. अनेक घरांमध्ये हे घाण पाणी शिरलं, त्यामुळे येथील रहिवासी संतप्त बनले. यापूर्वी यंदाच्या पावसाळ्यात अनेक वेळा इथला नाला तुंबून वारंवार घराघरात पाणी शिरलं. बुधवारी दुपारीही तसाच प्रकार घडला. घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी वस्तू पाण्यात गेल्या. घरात थांबायचं तरी कसं हा प्रश्न निर्माण झाला. स्वयंपाकाचाही प्रश्न निर्माण झाला. या भागातील नगरसेवक भारत बडूरवाले, रवी कय्यावाले, नगरसेविका नूतन गायकवाड आणि जुगुनबाई आंबेवाले यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील काही एक उपयोग झाला नाही. पावसाळ्यापूर्वीच नाले सफाई झाली असती तर ही वेळच आली नसती. मात्र महापालिका प्रशासनानं याकडे साफ दुर्लक्ष केलं. आता तर दत्त मंदिरात घाण पाणी शिरल्यानं येथील रहिवाशांचा संताप अनावर बनला.